शासनाने ऑफिशियल कार्यालयावर अधिकाऱ्यांनी मुख्यालय राहण्याचे जीआर आदेश दिले असून पण येथील कार्यालयामधील अधिकारी चक्क ऑफिसला स्कुलूप ठोकून बंद ठेवण्यात येत असून केव्हाही बंद करणे केव्हाही चालू करणे असा हा मनमानी कारभार येथील अधिकारी करीत असून विद्यार्थी शेतकरी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अकोट तालुक्यातील चोहाटा ग्रामपंचायत भवनामध्ये पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मनमानी कारभार सुरू आहे। अकोट तालुक्यातील चोहटा ग्रामपंचायत भवनामध्ये पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालय असून 25 गावांचे मंडळ हे चोहटा मंडळ आहे आणि विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठे शेतशिवार धामणा मंडळातील आहे। कुटासा मंडळात 17 ते 20 गावे आहेत। एकीकडे शासनाने ऑफिशियल कार्यालयावर अधिकाऱ्यांनी मुख्यालय राहण्याचे जीआर आदेश दिले असून पण तेथील कार्यालयामधील अधिकारी चक्क ऑफिसर्स कुलूप ठोकून बंद ठेवण्यात येत असून केव्हाही बंद करणे केव्हाही चालू करणे असा मनमानी कारभार येथील अधिकारी करीत असून विद्यार्थी शेतकरी वर्गांना नाहकच त्रास करावा लागत आहे। त्याकरिता अकोट उपविभागीय अधिकारी तथा अकोट तहसीलदार यांच्याकडे येथील तलाठी व मंडळ अधिकारी सर्व साजामधील कार्यालय ही अधिकारी कार्यालय मुख्यालय राहण्यात यावे व कार्यालय हे मनमानी न करता वेळेवर संपूर्ण दिवसभर उघडे ठेवण्यात यावे व संपूर्ण परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामाकरिता भयंकर त्रास सहन करावा लागत असून कार्यालय उघडण्याची वेळ कोणतीच ठरलेली नसून कोळी समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल करण्याकरिता दाखला 30 तारीख शेवटची दिली असून त्यांना दाखले केव्हाही मिळतील अशा वेळी त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। चोहटा बाजार येथील पटवारी कार्यालय आणि मंडळाधी कार्यालय हे नेहमी बंदच असतो। या संदर्भात बरेचसे वेळा वरिष्ठांना कळवल्यानंतर मंडळ अधिकारी पटवारी हे कार्यालयामध्ये तत्पुरते येतात, तसेच खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून दाखले स्वीकारतात आणि मंडळ अधिकारी पटवारी हे कार्यालयामध्ये हजर राहत नाही। या संदर्भात अकोट तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी ADM यांच्याकडे निवेदन दिले आहे आणि निवेदनात नमूद केले आहे की यांच्यावरती त्वरित कारवाई करून न्याय मिळवून देण्यात यावा। एकीकडे शेतकरी आर्थिक संकटात आहे, संकटात असताना शेतकऱ्यांच्या मुलाला काही शैक्षणिक कामाकरता दाखले वगैरे काही लागलेच तर हे कार्यालय नेहमी बंदच असते। तसेच शेतकऱ्यांना कुठले दाखले लागले, उत्पन्नाचे दाखले लागले, निराधाराला कुठले दाखले वगैरे लागले तर निराधार या ठिकाणी येतात तर हे कार्यालय नेहमी बंदच असते। ते निराधय लळकुंड अवस्थेत काही महिला वगैरे येतात तर ह्या इथून लळकुंड अवस्थेत जातात तर अधिकाऱ्यांना फोन करतात तर अधिकारी फोनच उचलत नाहीत, तर काही लोकांचे नंबर पण ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात, तर काही आल्यानंतर ते काही ठराविक लोकांच्या भेटी घेतात आणि त्यांना दाखले देतात आणि निघून चालले जातात। अशी हे अवस्था दयनीय झालेली आहे। या संदर्भात आम्ही निवेदन दिले आहे, त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी। शासनाने GR काढलेला आहे की तलाठी मंडळ अधिकारी हे त्यांच्या कार्यालयामध्ये राहिले पाहिजेत, परंतु शासनाचेही GR-ची ते ऐशी तैशी करत आहेत। शासनाच्या GR असूनही ते कार्यालयामध्ये हजर राहत नाही, तरी त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी। मुख्यालय राहत नाही तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी त्वरित, असे आम्ही दिले आहे निवेदन। आदिवासी कुळी जमात दाखल्यासाठी आम्ही नेहमी येत आहोत, दाखल्याची आवश्यकता आम्हाला, तरी कसं बंद चालू राहते नेहमी। पोरं येतात आमचे, दाखले मिळत नाहीत, तात्काळ कारवाई करा, हे डेली आम्हाला चालू पाहिजे ऑफिस, आम्हाला पोरं आमचे ऑफिस चालले 30 तारीख, आम्हाला 30 तारखेअंतर आम्हाला अर्ज सादर करायला लागतात। कार्यालय हे उघडले कधी आणि बंद कधी होती आणि याचा नेम काय आहे, की उघड्याचा नेम आहे की बंदचा नेम आहे, हे पोरं येतात वापस जातात हे अधिकारी करतात काय, हां याच्यावर काही ना काही तुम्ही निर्णय सांगा, तात्काळ निर्णय द्या। हां कुळी जमातीचे पोरं हे तात्काळ अर्ज भरायचे आहेत, हे आमची अर्ज राहिली, हे लोक करतात काय, आम्हाला तारीख 28 दिलेला आहे, मग 28 तारखे लोक अर्ज हे अधिकारी हजर नाही राहिले तर आम्हाला कधी द्यायचे, आम्ही करा किंवा आम्हाला बाबा तात्काळ कारवाई करायची। कार्यालय बंद असल्यामुळे
याचा काही नियम नाही आहे, कधी उघडतात कधी बंद करतात, हे साहेब अजून दिसले नाहीत कधी, अजून चेहरानी पाहिलं की साहेबाला कसे असतात। सर्वजण येतात बिचारे वापस जावे, बुढे वाढे लहान लेकर काय यंग पुरुष पोर शैक्षणिक काम होतच नाही, शैक्षणिक सगळे काम सगळे तेवढे थांबले आहेत। त्रासांपासून येथील कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी उपविभागीय तथा तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे। जर काही दिवसात या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे उपोषणाचा इशारा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ पश्चिम प्रभारी युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके, पत्रकार अमोल राणे, मोहन कपले, रुपेश पेटे, गोपाल चेचरे, रोशन आडे, पंकज पाखरे, ज्ञानेश्वर सरोदे, शुभम लोणे सह नागरिकांनी दिला आहे। यावेळी अकोट तहसीलदार यांच्याकडे सर्व परिसरातील नागरिकांचे डोळे लागलेले आहेत।